जनादापन पाहतो का आता पर्यंत आम्ही आता तीन निवडणुका झाली की चौथी निवडणूक आपण राहूच्या विधानसभेमध्ये असतो. परंतु सत्यजितला सांगू इच्छितो का आता तीन निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष आम्ही राऊरी पुढच्या गावाला जर आलो फक्त मंदिरामध्ये जायचं, नारळ फोडायचं आणि मंदिरावर पत्रिका ठेवायची, निघून जायचं. एवढ्या मोठ्या संख्येने काही मला पडतं, कधी काय मला पडतं, काही तरुण आणि ज्येष्ठ सुद्धा उपस्थित नव्हते. परंतु आज फक्त 2024 निवडणूक लढवत असताना एवढ्या मोठ्या संख्येने तरुण ज्या दिवशी जमले, एवढ्या मोठ्या संख्येने आले आणि विशेष करून आपण आता गावामध्ये फेरी काढल्या तर बऱ्याच महिला भगिनी सुद्धा आपल्या अवलंबन करण्याचं काम केलं. त्यामुळं आता विद्यार्थ्या आपण आता टीव्हीचा किती काय कुठल्या प्रकारची वाट पाहण्याची गरज नाही, असं नक्की निश्चितपणे निवडण्याचं काम. त्याचं कारण असं आहे का आपण पाहतो का राहुरी तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन पाहायला मिळतं. तर आता परिवर्तन का झालं, कशामुळं झालं, त्याचं कारण आपल्याला माहिती आहे का? तर मागच्या वेळेला जे काय भावनिक मुद्दा झाला आणि भावनिक मुद्द्यावर राहुरीकर आपण तरुण असतील, ज्येष्ठ असतील, महिला भगिनी असतील, बऱ्याच जणांना असं वाटलं का आपला तालुक्याचा उमेदवार असल्यामुळं आपण आता त्यांना याचा संधी देण्याचं काम करू. परंतु आता संधी देत असताना त्यांनी जे जे आश्वासनं दिले, जे ज्या गोष्टीचे शब्द दिले, ते ते आश्वासनं आपण पाहिलं का? मंत्री असताना सुद्धा आणि आपल्याला आमदार असताना सुद्धा एकही आश्वासन कुठल्या प्रकारचं काही पूर्ण होण्याचं काम झालं नाही. आश्वासन हे आश्वासनच राहिले, परंतु आश्वासनाची पूर्ती करण्याचं काम कुठल्या प्रकारचं काही झालं नाही. म्हणून आज पाहतोकार राहुरी तालुक्याचे जे काही तरुण मित्र आहेत ना, मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलं तर पुरणगडकडं माझ्या गावाला या घरी येतात आणि तरुण मुलं मोठ्या बाई आल्यानंतर सांगतात तर कबीले साहेब तुमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला तर यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं काम करायचं आहे. काही तरुणांना आता विचारलं की बा आता प्रवेश करण्याचं कारण काय, हेतू काय? आता उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपले नरेंद्रजीजी जवळजवळ 500 तरुण मुलं आपण आपल्या पुरणगडला आणले. मला आश्चर्यचकित झालो, आता मी 25 वर्षामध्ये जवळजवळ 6 निवडणुका लढवल्या, परंतु निवडणूक लागल्यानंतर प्रत्येकाच्या घरी जावं लागतं, भेटावं लागतं, विनंती करावं लागते, हात जोडावं लागते आणि सांगावं लागतं का मी उभं आहे, मला मतदान करा, मला सहकार्य करा, ही मागणी करण्याचं काम करावं लागतं. परंतु आता ही जीवनची निवडणूक जर पाहिली तर वेगळी पाहायला मिळण्याचं काम होतं. स्वतःच आपल्याला माहिती का काही कोणीतरी एखादा कार्यकर्ता येतो आणि तो सांगतो का करबिले साहेब आता आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा, म्हणजे स्वतः होत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग येतोय. याचं कारण एकच आहे का मागच्या वेळेला जे शब्द दिले ते काही पूर्ण झाले नाही, म्हणून या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष पाहायला मिळण्याचं काम नक्की निश्चितपणे होत आहे.